स्किन खूप जास्त टॅन झाली आहे का काहीही केलं तरी स्किनवरचा काळपटपणा कमी होत नाही आहे का तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी नमस्कार मी आणि आपलं स्वागत आहे अजून एका नवीन व्हिडिओमध्ये मी दर आठवड्याला फॅशन लाईफस्टाईल मेकअप अशा वेगवेगळ्या विषयांवरती व्हिडिओ घेऊन येत असते जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि जी बेल आयकन आहे ती प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधी व्हिडिओ अपलोड करील त्याची नोटिफिकेशन तुम्हाला नक्की येईल तर चला व्हिडिओ सुरू करूया आता आपल्या स्किनमध्ये मेलेनीन नावाचं तत्व असतं हे मेलेनीन नावाचं तत्व जेव्हा जास्त तयार व्हायला लागतं तेव्हा आपली स्किन ही काळपट दिसायला लागते किंवा टॅन दिसायला लागतं आता हे मेलेनिन आपल्या स्किनमध्ये जास्त प्रमाणात का वाढतं तर सन एक्सपोजर म्हणजे जर आपण उन्हामध्ये खूप फिरून आलेलो असेल सतत उन्हामध्ये जर आपलं काम असेल तर त्याने सुद्धा आपल्या बॉडीमध्ये आपल्या स्किनमध्ये मेलेनिन हे खूप जास्त प्रमाणात तयार होतं शिवाय आपल्या शरीरामध्ये हार्मोनल चेंजेस असतील किंवा आपल्या बॉडीमध्ये जर पोषक तत्वांची कमतरता असेल तरी सुद्धा हे मेलेनिन जास्त प्रमाणात तयार व्हायला लागतं आणि या सगळ्या कारणांमुळे आपली स्किन ही काळवंटे किंवा आपली स्किन ही खूप जास्त टॅन व्हायला लागते आणि काहीही केलं तरी आपल्या स्किनवरचं टॅन हे कमी होत नाही आणि म्हणूनच या व्हिडिओ मध्ये आपल्या स्किनवरचं टॅन झटपट काढून टाकण्यासाठी आणि आपली स्किन छान उजळ दिसण्यासाठी इफेक्टिव्ह असे फेस मास्क तुमच्यासोबत शेअर करणार आहे जेणेकरून तुमच्या स्किनवरचं टॅन हे लगेच निघून जाईल आणि तुमची स्किन छान उजळ दिसण्यासाठी आणि ग्लोईंग दिसण्यासाठी नक्कीच मदत तर चला बघूया हंड्रेड पर्सेंट इफेक्टिव्ह आणि नॅचरल असे घरगुती फेस मास्क कोणते आहेत नंबर वन टॅन रिमोल फेस मास्क हा जो फेस मास्क आहे तो बनवण्यासाठी आपल्याला एक बाउल लागणार आहे त्यामध्ये एक चमचा बेसन घ्यायचा आहे एक चमचा कॉफी पावडर घ्यायची आहे एक चमचा दही घ्यायचा आहे आणि अर्धा चमचा आपल्याला वाईल्ड टर्मरिक म्हणजे कस्तुरी जी हळदी असते ती घ्यायची आहे हा पॅक चेहऱ्याला मानेला छान अप्लाय करायचा आहे आणि चेहऱ्याला मानेला अप्लाय करून पंधरा ते वीस मिनटं ठेवून छान सुकल्यानंतर पाण्याने चेहरा वॉश करायचा आहे आठवड्यातून दोन ते तीन वेळा हा मास्क तुम्ही नक्कीच अप्लाय करू शकता तर तुमच्या चेहऱ्यावरचं टॅन कमी होण्यासाठी आणि तुमचा चेहरा छान उजळ दिसण्यासाठी तुम्हाला नक्कीच मदत होईल नंबर टू नाईट मास्क आता आपली स्किन ही रात्रीच्या वेळी छान रिपेअर होत असते छान ब्रीथ करत असते आणि अशावेळी जेव्हा आपण आपल्या चेहऱ्यावरती छान मास्क अप्लाय करतो तेव्हा त्या मास्कचे डबल बेनिफिट आपल्या स्किनला मिळतात म्हणूनच चेहऱ्यावरचा टॅन रिमूव्ह करण्यासाठी मी तुमच्यासोबत हा फेस पॅक शेअर करणार आहे जो की तुम्ही रात्री अप्लाय करायचा आहे त्यासाठी तुम्हाला हा पॅक रेडी करण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे त्यासाठी तुम्हाला दोन चमचे कच्चं दूध घ्यायचं आहे आणि त्यामध्ये चार ते पाच थेंब तुम्हाला रोज वॉटर टाकायचं आहे हे छान मिक्स करायचं आहे आणि कॉटनच्या सहाय्याने छान ज्या ठिकाणी तुमची स्किन टॅन आहे चेहरा असेल मान असेल कपा असेल मान कपाळ ज्या ठिकाणी तुमची स्किन टॅन झालेली आहे त्या ठिकाणी लावायचा आहे रात्रभर हा मास तुमच्या चेहऱ्यावरती तसाच राहू द्यायचा आहे दुसऱ्या दिवशी तुम्ही पाण्याने चेहरा धुवू शकता हा उपाय तुम्ही रोज ट्राय केला तर तुमच्या चेहऱ्यावरच टॅन झटपट निघून जाण्यासाठी तुम्हाला नक्कीच मदत होईल या फेस मास्कमुळे तुमच्या चेहऱ्यावरचं टॅनिंग ब्लॅक हेड्स व्हाईट हेड्स फेशियल हेअर फक्त दहा मिनिटात दूर होण्यासाठी खूप मदत होणार आहे त्यासाठी आपल्याला एक चमचा हळद लागणार आहे एक चमचा कॉफी पावडर लागणार आहे आणि त्यामध्ये एक चमचा टोमॅटोचा ज्यूस टाकायचा आहे आता त्यानंतर त्यामध्ये एक चमचा पिल ऑफ मास्क टाकायचा आहे तुमच्याकडे जो अवेलेबल असेल तो तुम्ही यूज करू शकता हे छान मिक्स करण्याचा थिक लेअर तुमच्या स्किनवरती अप्लाय करायचा आहे इक्वली सगळीकडे हा लेअर अप्लाय करून घ्यायचा आहे जर तुम्ही थिन लेअर लावला तर रिमूव्ह करताना थोडंसं डिफिकल्ट जाईल त्यामुळे एकदम थिक क्लिअर सगळ्या चेहऱ्यावरती अप्लाय करायचं आहे आता दहा मिनिटं ठेवून छान सुकल्यानंतर हाताने अशा प्रकारे तुम्ही चेक करून बघायचं आहे छान सुकल्यानंतर हा मास्क रिमूव्ह करायचा आहे जेव्हा तुम्ही हा मास्क रिमूव्ह कराल तुमच्या चेहऱ्यावर जर टॅनिंग झालेलं असेल फेशियल हेअर्स असतील ते एकाच वापरामध्ये रिमूव्ह झालेले तुम्हाला दिसते फेस रिझल्टसाठी आठवड्यातून एकदा हा मास्क चेहऱ्यावरती जरूर अप्लाय स्किन व्हाईटनिंग फेस मास्क आता हा जो फेस मास्क आहे त्यासाठी आपल्याला एक बाऊल लागणार आहे त्यामध्ये एक चमचा तांदळाचं पीठ घ्यायचं आहे आणि सिंपल आपल्याला त्यामध्ये दही ॲड करायचं आहे हे छान मिक्स करायचं आहे तुम्ही दह्याऐवजी दूधसुद्धा ॲड करू शकता हे छान मिक्स करून संपूर्ण चेहऱ्याला मानेला छान अप्लाय करायचं आहे छान सुकल्यानंतर पंधरा ते वीस मिनटानंतर छान चेहरा स्क्रब करत हे धुवून टाकायचं आहे एकाच वापरामध्ये तुम्हाला विजिबल चेंजेस तुमच्या चेहऱ्यावरती नक्कीच दिसून येतील तुमचा चेहरा एकदम ब्राईट झालेला एकदम सॉफ्ट झालेला तुम्हाला एकाच वापरामध्ये नक्कीच जाणून येईल पंधरा ते वीस मिनटं ठेवून हा फेस मास्क छान स्वच्छ धुवून घ्यायचा आहे धुतल्यानंतर तुमच्या चेहऱ्यावरती तुम्हाला विजिबल चेंजेस नक्कीच दिसून येणार आहे बेसन फेस मास्क आता हा जो मास्क आहे तो खूप जास्त कॉमन आहे आणि खूप जास्त पॉप्युलर मास्क आहे कारण हा मास्क तेवढाच इफेक्टिव्ह आहे जर तुमची स्किन खूप जास्त टॅन खूप जास्त काळपट दिसत असेल एकदम निस्तेज दिसत असेल हा मास्क जर तुम्ही तुमच्या चेहऱ्यावरती अप्लाय केला तर पहिल्याच यूज मध्ये डिफरन्स हा दिसून येणार आहे हे जे बेसन आहे त्यामध्ये लाईटनिंग आणि ब्रायटनिंग प्रॉपर्टीज स्किनवरचे जे डेड सेल्स असतात ते काढून टाकण्यासाठी मदत करतात शिवाय हे जे बेसन आहे ते छान एक्सपोलेटिंग काम करतं आपल्या स्किनवरची जी डेड स्किन आहे ती रिमूव्ह करण्यासाठी बेसन खूप जास्त मदत करतं हा जो फेस मास्क आहे तो कसा रेडी करायचा ते बघूया त्यासाठी एका बाउलमध्ये एक चमचा बेसन आहे त्यामध्ये तुम्हाला ऑफ हळद टाकायचे आहे त्यामध्ये तुम्हाला दोन चमचे दही टाकायचं आहे स्किन ड्राय असेल तर त्यामध्ये ग्लिसरीनचे एक ते दोन ड्रॉप टाकायचे आहेत जर तुमची स्किन ऑइली असेल तर त्यामध्ये रोज वॉटरचे एक ते दोन ड्रॉप टाकायचे आहेत हे छान मिक्स करायचं आहे आणि हा पॅक तुमच्या चेहऱ्यावरती तुमच्या मानेवरती छान अप्लाय करून घ्यायचा आहे छान स्क्रब करत हा मास्क तुम्ही पाण्याने स्वच्छ करायचा आहे हा पॅक तुम्ही आठवड्यातून तीन वेळा नक्कीच यूज करू शकता यामुळे तुमच्या चेहऱ्यावरचं कितीही डार्क टॅन असेल ते कमी होण्यासाठी तुम्हाला नक्कीच मदत होईल फक्त हे जे पॅक मी तुम्हाला सांगते ते तुम्ही रेग्युलर यूज करायचे आहेत एकाच वापरामध्ये तुम्हाला लगेच रिझल्ट दिसून येणार नाही तुम्ही जर सातत्याने हे पॅक तुमच्या चेहऱ्यावरती अप्लाय करायला लागलात तर तुमच्या चेहऱ्यावरती तुम्हाला व्हिजिबल चेंजेस नक्कीच दिसून येणार आहेत नंबर फोर डिटॅन मास्क आता तुम्हाला असेल आपल्या टॅन काढून टाकण्यासाठी हा मास्क तुम्हाला खूप जास्त मदत करणार आहे आता हा डिटॅन फेस मास्क कसा बनवायचा हे बघूया त्यासाठी आपल्याला एक चमचा कॉफी पावडर लागणार आहे दोन चमचे आपल्याला बटाट्याचा ज्यूस लागणार आहे त्यामध्ये एक चमचा दही टाकायचा आहे एक चमचा आपल्याला मुलतानी माती टाकायची आहे हे छान मिक्स करायचं आहे आणि हा पॅक तुमच्या चेहऱ्यावरती मानेवरती छान अप्लाय करून घ्यायचा आहे जर तुमचे हात काळवणलेले असतील टॅन झालेले असतील त्या ठिकाणी सुद्धा हा मास्क तुम्ही लावू शकता आणि पंधरा ते वीस मिनिटानंतर सुकल्यानंतर हा मास्क तुम्ही पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा आहे हा मास्क तुम्ही आठवड्यातून दोन वेळा तुमच्या चेहऱ्यावरती अप्लाय करून बघा तुमच्या चेहऱ्यावरचं टॅन झटपट निघून जाण्यासाठी तुम्हाला नक्कीच मदत होईल न हे घरगुती उपाय तुम्ही नक्की ट्राय करा एका वापरामध्ये तुम्हाला चेंजेस दिसणार नाहीत तुम्ही जर रेग्युलरली हे पॅक तुमच्या चेहऱ्यावरती अप्लाय केले तर तुम्हाला व्हिजिबल चेंजेस नक्कीच दिसून आहेत तुमच्या चेहऱ्यावरती फक्त टॅनिंगच दूर करणार नाही तर पिंपल्सचे डाग असतील किंवा तुमच्या चेहऱ्यावरती जर विंकल्स आलेले असतील किंवा खूप जास्त डार्क पॅचेस असतील पिंपल्सचे डाग असतील ते सुद्धा कमी करण्यासाठी हे पॅक खूप जास्त उपयोगी आहेत फक्त ते तुम्ही सातत्याने अप्लाय केले पाहिजेत तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा लाईक करा सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका अजून मी कोणत्या विषयावरती व्हिडिओ बनवावेत असं जर तुम्हाला वाटत असेल तेही मला कमेंटमध्ये नक्की सांगा पुढच्या वेळी त्या विषयावरती व्हिडिओ मी नक्कीच घेऊन येईल आज पुरतं एवढंच पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया अजून एका नवीन विषयासह तोपर्यंत थँक्यू